राज्यात शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी सुरू झाली आहे. आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची फेरसाक्ष नोंदवली जाते. शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी त्यांची फेरसाक्ष घेतात. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची फेरसाक्ष सध्या सुरू आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी हे सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेतात. गोल गोल उत्तर देऊ नका जेठमलानींकडून असं म्हणण्यात आलेलं आहे. लिखित सूचना केल्या की नाही असं जेठमलानी यांनी सवाल केलाय. मी काही गुन्हेगार नाही असं यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलेलं आहे. तातडीच्या बैठकीसाठी टेलिफोनिक आदेश देतात. नार्वेकरांसमोर सुनील प्रभूंची फेरसाक्ष सुरू आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे, अपडेट्स घेऊयात त्यांच्याकडून. गणेश, काय नेमकं आता सुनावणीत सुरू आहे? नक्कीच, शिंदे गटाचे जे वकील आहेत जेठमले यांच्याकडून सुनील प्रभू यांची ही साक्ष आहे ती कालपासून नोंदवण्यास सुरू आहे. आणि यामध्ये अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. सुनील प्रभू यांना वेगवेगळे प्रश्न देखील आहेत, ते विचारले जात आहेत. ज्या पद्धतीने नार्वेकर जेव्हा राजन विचारे हे सुरतला गेले होते का, असे जे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतरून त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते सुनील प्रभू यांना विचारल्या जातात. आणि त्याच पद्धतीने जो व्हीप आहे, त्या व्हीप कधी काढला होता, लिखित काढला होता का, हे सगळे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना विचारले जात आहेत. आणि ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम होता, कसा झाला आणि हे सगळं जे लिखित स्वरूपात अगोदर मांडण्यात आलेलं होतं आणि त्याचीच फेरसाक्ष आहे ती पुन्हा एकदा सुनील प्रभू यांच्याकडून घेतली जाते. त्यामुळे सुनील प्रभू आणखी नेमकं काय खुलासा करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.